औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या संदर्भात विभागीय आयुक्तांनी राजकीय नेत्यांची बैठक घेतली. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम 4 जानेवारी रोजी निवडणूक आयोगानं घोषित केला आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सर्व राजकीय नेत्यांची बैठक घेऊन आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. शिक्षक मतदार निवडणुकीच्या आचारसंहितेच्या संबंधाने केंद्रीय शासकीय दौऱ्याबरोबर निवडणुकीच्या प्रचाराचा कार्यक्रम घेता येणार नाही. शैक्षणिक संस्थांचं उद्घाटन शिलान्यास असे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. कुठलाही नवीन कार्यक्रम घेण्यात येऊ नाही अशा विविध सूचना विभागीय आयुक्तांनी राजकीय कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या बैठकीला औरंगाबाद विभागातील सर्व पक्षाचे राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलेला आहे. 4 जानेवारी रोजी घोषित केलेला आहे आणि त्याच दिवसापासून या मतदारसंघामध्ये म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये 8ही जिल्ह्यात आचारसंहिता ही लागू झालेली आहे. या कार्यक्रमाप्रमाणे उद्या तारीख 10 पासून नामनिर्देशनाला सुरुवात होते आहे. 10 जानेवारी ते 17 जानेवारी हा एवढा कालावधी नामनिर्देशनासाठीचा आहे. 17 जानेवारीला शेवटचा दिनांक आहे नामनिर्देशनाचा. नामनिर्देशनाची छाननी 18 जानेवारीला होईल. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा 20 जानेवारी आहे. मतदान 3 फेब्रुवारीला होईल आणि मतमोजणी 6 फेब्रुवारीला होईल. निवडणूक पूर्ण करण्याचा जो दिनांक आहे तो 9 फेब्रुवारी असा आहे. या निवडणुकीसाठी औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर उस्मानाबाद या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामधून 58,410 एवढे मतदार आहेत.